कुठेतरी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असं वाटत नाही का? इंटेलिजन्स एक मला आपल्याला एवढं सांगायचं आहे, बघा मराठा समाज आहे एवढा मॅच्युअर्ड समाज संपूर्ण भारतामध्ये नाही. लाखोचे मोर्चे निघाले परंतु एकही दगड उचलला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता उपोषणकर्ते जे आहेत त्यांच्या तब्येतीला काय होऊ नये म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं एवढ्यापुरती बाब मर्यादित होती. त्यांना रिक्वेस्ट केली होती की रात्रीच्या रात्री तुम्हाला ॲडमिट करूया. त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या दुपारी ॲडमिट होतो. दुपारी ॲडमिट करण्यासाठी ज्यावेळेला प्रशासनाचे प्रतिनिधी गेले त्यावेळेला मराठा समाजाने दगडफेक नाही केली, दुसऱ्या कोणीतरी येऊन तिथं दगडफेक केलेली आहे, ज्याच्यामुळे हा लाठीमार म्हणजे हा काहीतरी एक कट असण्याची सुद्धा शक्यता असते की मराठा समाज कधीच दगडफेक करणार नाही. एवढे मोठे मोठे लाखाचे मोर्चे होते त्याला दगडफेक झाली असते ना, आज का झाली याचा विचार जनतेने केला पाहिजे. की हा एक भाग होता की ज्याच्यामध्ये पोलिसांवर दगडफेक करायची आणि 25-30 पोलीस जख्मी झाले की मग लाठी चार्ज होणार हे होणार हे सगळं कोणीतरी मला माहिती नाही कोणी केलं, परंतु हे मराठा समाजाने निश्चितपणे केलेलं नाही. मराठा समाजावर लाठीमार झाला म्हणून पोलिसांवर सुद्धा कारवाई केली गेली आणि एवढं सगळं केल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न झाला असं कोणी आदेश देणार नाही. असं कशाला आदेश देईल कोण लाठीमार करा म्हणून? मग जर ही वस्तुस्थिती लोकांना माहिती नाही की असं ठरलेलं होतं की रात्रीच्या ऐवजी दुपारी ॲडमिट व्हायचं, आता ते होऊ शकलं नाही. पुढचा सगळा भाग आहे तरी आम्हाला सगळ्यांना जरंगे पाटील साहेबांच्या तब्येतीबद्दल काळजी आहे आणि त्याच्यामुळे ते सुखरूप राहावे हीच त्याच्यामागची भावना आहे. दुसरी कुठलीही भावना त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याच्या मागे नव्हती, कारण त्यांनासुद्धा किडनीचं थोडंसं एक किडनी त्यांची थोडी वीक आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जरंगे पाटील हे एक तरुण वयापासून त्यांनी सामाजिक कार्य केलेली आहेत, अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि ती आंदोलनं केवळ मराठा समाजापुरती मर्यादित नव्हती. पाण्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे, एक चांगला कार्यकर्ता जो महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे मराठा समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये ही त्याच्यामागची भावना आहे. मराठा समाजाला तुम्ही हल्ले दगडफेक करणार नाही म्हणताय, मग मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करण्यात आले? बघा जे गुन्हे दाखल झालेले असतात ते मागेसुद्धा घेण्यात येतात, त्याच्यासाठी कमिटी आहे आणि त्याच्यामुळे त्या कमिटीकडे गेल्यानंतर मी स्वतः आपण मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला विचारा की मी ज्यावेळेला गृहखात्याचा राज्यमंत्री होतो 90% खटले मागे घेण्यात आले. ते मला नेहमी सांगतात की तुम्ही एवढं चांगलं काम केलं. माझी 30,000 मुलांची भरती आहे त्याच्यामध्ये ओपनची आरक्षणं शिल्लक नव्हती, कारण काय झालं की कर्मचारी असे करायचे की कुठले आरक्षण शोधून काढण्यापेक्षा त्याला ओपनमध्ये टाका. सगळीच्या सगळी आरक्षणं मी शोधून काढली आणि ओपनची जागा निर्माण केल्या. शेवटी मराठा समाजाला म्हणजे ओपनमध्ये सुद्धा 10% आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे, तर त्याच्यासाठी कष्ट घ्यायला लागतात. थोडीशी भरतीची प्रक्रिया लांबली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 300-400-500 जागा निर्माण झाल्या ओपनच्या आणि त्याच्यामध्ये पुन्हा 10% रिझर्वेशन आहे. आपण हेच लक्षात घेतलं पाहिजे. कधीतरी मी ह्याच्यावर सविस्तर बोलेन. त्यांना बघा बांधावर जाण्यामध्ये सुद्धा राजकारण असतं. आपण जे काम करतो ते जे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुटत नाही. आता 10 वाजता माझी बैठक आहे की कालव्यामधून पाण्याचं वाटप कसं करायचं. कोल्हापूरसारख्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, त्या ठिकाणी जर आपण मक्याची लागवड केली तर इथून सगळी मुरघास दुष्काळी औरंगाबादला जाऊ शकेल, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जाऊ शकेल, बीडमध्ये. हा विचार ते कधीच करत नाही. बाळासाहेबांचा विचार होता की 80% समाज करणार 20% राजकारण, 100% राजकारण असंच केलं जातं की बांधावर जायचं, परंतु बांधावर पाणी गेलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही दिवसरात्र काम करत असतो. याला युती सरकार आणि याला शिंदे फडणवीस पवारांचं सरकार म्हणतात. परत आणि म्हणून राजकारण कोणी करून दे आम्ही कटिबद्ध आहोत. काय करायचं, तिथल्या जर गुरांना चांगला घारा हे मिळायचं असेल चारा तर त्याच्याऐवजी मुरघास देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामुळे माझी ज्यावेळेला मीटिंग होईल कोल्हापूरमध्ये त्यावेळेला अगदी शेजारच्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण पाऊस फार अनइवन झालेला आहे. सांगलीपासून पुण्यापर्यंतचा जो पट्टा आहे त्याचीसुद्धा काळजी घ्यायला लागेल आणि म्हणून याचं व्यवस्थित नियोजन व्हायला लागेल. ते केवळ असं करून नियोजन होत नाही, नियोजन हे नियोजन असतं, ते करायला लागतं, शेतकऱ्यांना दिलासा द्यायला लागतो आणि ह्याच्यासाठी दिवसरात्र शिंदेसाहेबांनी मीटिंग्स घेतलेल्या आहेत. केवळ आपण काहीतरी दाखवायचं मीडियासमोर जायचं एवढ्यापुरती तुमची बांधिलकी मर्यादित असता कामाने, त्याच्यासाठी दिवसरात्र काम करायला लागतं. ते शिंदेसाहेब करतायत, फडणवीस साहेब करतात आणि अजितदादा सुद्धा करतायत आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सांगतो की पावसाचंसुद्धा केवढी जे लोकं काम करतात त्यांच्यामागे देवसुद्धा असतो. महाराष्ट्रातला पाऊस आजपासून सुरू झाला आहे. माझ्या एवढीच प्रार्थना आहे की ह्या दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा पाऊस पडून दे.
आम्ही आमची तयारी 100% करतो. पाणी कुठून आणायचं, चारा कुठून आणायचं सगळं आम्ही करतो. देवाला प्रार्थना करायलाच लागते कारण निसर्ग एवढं मोठं कोणी नाही. निसर्गाने जर साथ दिली तर कदाचित ही परिस्थिती बदलू शकेल. आमचं मदत करण्याचं हे फक्त शेतीला मदत करण्यापुरतं मर्यादित राहू शकेल. लोकांचा पिण्याच्या पाण्याचा जरी प्रश्न सुटला, एवढा पाऊस जरी लागला, तरी मी समजतो की त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रार्थना करावी की या आमच्या दुष्काळग्रस्त बांधवांना दिला. भाजप आज निवडणुकीच्या अनुषंगानं मॅरेथॉन बैठका घेते आणि यावरून टीका होते, एका बाजूला राज्यात अशी परिस्थिती असताना मॅरेथॉन बैठका नाही देवेंद्र फडणवीसांकडून घेतल्या जातात. नाही नाही, हे मुळातच चुकीचं आहे. हे विरोधकांकडून केलं जातं. ज्या फडणवीसांनी पहिल्यांदा मराठा आरक्षण टिकवून दाखवलं हायकोर्टामध्ये, त्यांच्यावर टीका करायची. एखाद्या पोलिसाकडून काहीतरी चूक झाली तर फडणवीसांना धारेवर धरायचं, याला राजकारण म्हणतात. तुमच्या मीटिंग झाल्या नाहीत का, तुमची ज्याला इंडी अलायन्स म्हणतात त्या इंडी अलायन्सची मीटिंग झाली नाहीत का, तर तीसा झाली ना, मग त्याला तुमची जर पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली, आम्ही नाही त्याच्यावर टीका केली. राजकारण सायमल्टेनियसली चालू राहतं कारण इलेक्शन का आपण डेट्स बदलू शकत नाही. इलेक्शन येणारच, उद्या दुष्काळ आला तरी इलेक्शन घ्यायलाच लागणार कारण तो नियम आहे. तेव्हा पिरियडमध्ये इलेक्शन घ्यायला लागते, परंतु त्याचा कुठलाही परिणाम हा आपल्या कामावर होता कामाने ही काळजी जसं शिंदेसाहेब घेतात तसंच फडणवीसाहेब घेतात. आम्ही तासन तास याच्यावर बसतो. आमच्या मीटिंग होतात कशा तऱ्हेने माझ्या मीटिंग करायच्या. यांना राजकारण करायचं आहे ते बातम्या देतात आणि ज्यांना काम करायचं आहे ते काम करत राहतात. त्याच्यामुळे मला सांगायचं आहे की काम करणाऱ्या माणसांवर टीका केली तरी टीकेचं उत्तर कामाने दिलं पाहिजे आणि ते आमचं सरकार दिलं. शिवरायांची जी वागणक्या होत्या त्या ब्रिटनवरून परत आणण्याचा प्रयत्न सुरू, प्रयत्न चालू झालेला आहे. आणि विशेषतः मुनगंटीवार साहेब त्याच्यासाठी खूप पर्टिक्युलर आहेत. आणि तेवढं आलं तर शिवरायांची प्रत्येक गोष्ट, एक छोटीशी गोष्टसुद्धा महाराष्ट्राला प्रेरणा देणारी असते. आणि त्याच्यामुळे आले तर सगळी जनता त्याची स्वागत करेल आणि माझं खात्री आहे की महाराष्ट्राचं वातावरण लवकरच सुधारेल. आणि सर्व गुणगोविंदांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा राज्यामध्ये सुरू आहे, मात्र त्यांच्या स्वागताला कुठेही भाजप असेल किंवा शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते दिसत नाहीत. स्वागताला आलेलं दिसते पंकजाताई आमच्या अतिशय जवळच्या आहेत. मी तर त्यांच्याबरोबर एकत्र काम केलेलं आहे ग्रामविकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून. अतिशय प्रेमळ आहेत, धडाडीचे आहेत आणि त्यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळून दे. लवकरच त्यांना आता त्या केंद्राच्या स्तरावर नेते आहेत भाजपच्या. भाजपचे लोक काय येणार नाही हे मला कळत नाही. भाजपचे नेते अवश्य येत असणार. थोडासा हा प्रचाराचा भाग असतो, कुठेतरी फूट भाजपमध्ये पडावी असं कोणाची तरी इच्छा असते, म्हणून हा प्रचार होत असतो. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं अशी विनंती.